तर नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या कौशल पाटीलच्या यूट्यूब चॅनलवरती आणि नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत करणच्या गावामध्ये। तर तुम्हाला माहिती होतं ना, आज करणची पालखी आहे आणि काल जत्रा होती। तर मित्रांनो, आता आज सकाळ सकाळ म्हणजे 10 वाजल्यापासून मानाचे पावटे निघतात, म्हणजे मानाचा झेंड निघतात। इथे प्रत्येक करंजामध्ये 7 पाडे आहेत, प्रत्येक पाड्यामधून मानाचा झेंडा निघतं। तर आज आपण ती व्हिडिओ शूट करायसाठी आलो आणि आज पालखी सोहळा पण तुम्हाला दाखवणार आहे। तर ही व्हिडिओमध्ये खूप मजा येणार आहे। आपल्याला मोहित कोहलीने इन्व्हाइट केला आहे। मोहित कोहली अजून आलाय नाही, तो थोड्या वेळाने येणार आहे आणि बरेच यूट्यूबर येणार आहेत। तर ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि जो कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल ते नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा। चला मग भेटूया, काय ती धमाल आहे ती तुम्हाला दाखवतो करंजा गावातली। कसे बावटे निघतात, कसे काढतात आणि वाजत गाजत कसे नेतात देवळापर्यंत, देवनागरीच्या आईचे देवळापर्यंत वाजत गाजत नेतात। चला मग दाखवते, चला मग तुम्हाला माहोल दाखवते तिकडचं। दर्शनासाठी आलो आपण देवनागरी माऊलीचे। समोर चिकार जाम गर्दी आहे। बोला देवनागरी माते की जय। देवनागिरी आईचा महिमा मोठा, आमचे उरणचे डोंगरानू करंजा गावचे आगरी कोली बघा नाचतान आवडीनू। आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना साऊली, आई द्रोणागिरी माऊली देई भक्तांना साऊली। मस्त पैकी आमचं दर्शन झालंय द्रोणागिरी माऊलीचं। तर मग कसं वाटतं दर्शन झालं? मस्त मस्त। मग यंदा आज आपला द्रोणागिरी आहे तर पालखी सोहळा आहे, संध्याकाळी पालखी निघणार आहे। आणि आता प्रत्येक म्हणजे आमच्या करंजा गावामध्ये 7 पाड्या आहेत आणि प्रत्येक पाड्यातून मानाचा बावटा, मानाचा हार निघत असतो। तर तोच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल। व्हिडिओ आवडली तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्राच्या आणि शेवटपर्यंत बघत राहा। आणि आज तुझी तुमच्या गावातली पालखी आहे, तुला कसं वाटतंय आज पालखीला? आम्ही दरवर्षी या दिवसाची वाट बघत असतो, आतुरता लागलेली असते आम्हाला या दिवसाची की कधी आमची पालखी येते द्रोणागिरी आईची। तर फुल मजा करणार आहो, नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा। चला मग आता मानाचा बावटा निघलं प्रत्येक पाड्यातून, ते दाखवतो तुम्हाला। चला मंडळी, आज आता आलो चुरकीच्या पाड्यात आपल्या मोहितांच्या पाड्यात बघा। नमस्कार मंडळी, आता चुरकीचा पाडा वाडीकर मंडळीचा बावटा निघालेला आहे, मानाचा बावटा। फुल मजा करीत जाणार आहे द्रोणागिरीच्या मंदिराच्या इथं। चला बघूया आता आपण।
मित्रांनो, इथं समोरच सुरकीच्या वाड्यातला बावटा निघालाय. मित्रांनो, समोर बघताय दोनागिरीचा मेन झेंडा. समोर बघताय बघा, साई दोनागिरीचा, साई दोनागिरीचा बावटा निघालाय. साई दोनागिरी दिसते, बावटा निघालेला आहे, मानाचा बावटा. समोर बघताय करंजा मर्याई ग्रुप, याचा मानाचा बावटा निघालाय. करंजा मर्याई ग्रुपचा मानाचा बावटा निघालाय मित्रांनो, बघा. Thank you.
मित्रांनो, आता इथं मानाचा बावटा निघालाय दत्त साईचा. हा बघा, दत्त साई मानाचा बावटा निघालाय. हे बघा, दोनागिरी माते की जय. जय मल्हार. येलकोट उदो उदो. जय जय श्री राम. तर मंडळी, तुम्ही बघितलीत करंजा गावातली मजा. प्रत्येक पाड्यातून, सात पाड्यातून बावटे काढतात. तर मी आज ती व्हिडिओ काढायला आलो होतो. तर मित्रांनो, आज फुल मजा गेली. व्हिडिओ मी इथं सेंड करतोय. तर ही परंपरा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि भावाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. आणि मोहित कुरेचा पण चॅनल आहे, ते नक्की सबस्क्राईब करा त्याच्या पण चॅनलला. आणि आज आहे पालखी सोहळा. आज पालखी सोहळा निमित्ताने पण ही व्हिडिओ येणार आहे, दुसरी सेकंड पार्ट म्हणून. ती पण तुम्ही बघाच. आणि ही व्हिडिओला पण तुम्ही जास्तच बघा, प्रेम द्या. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. रोनागिरी माते की जय. चला.